आमदार प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद ऑन उद्धव ठाकरे. एका दिवसात चार चार सभा घेऊन आणि भावनिक वातावरण करून पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देऊन टोमणे मारून देशविरोधी वक्तव्य करून आणि भाजप विरोधात बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50,000 देण्याच्या घोषणा केल्या, मात्र देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. गद्दार आहे, खोके घेतले, वारंवार 30-30 वाक्य बोलतात. आता तसं पाहिलं तर खरे गद्दार ते आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला लोकांनी निवडून दिलं होतं. राज्यातील जनतेने युतीला मतदान केलं होतं. युतीला मिळालेलं मतदान सोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली, त्यामुळे तुम्ही गद्दारी केलेली आहे. उलट तुम्ही शिंदे आणि भाजपला गद्दारांचं सरकार म्हणून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न काय करताय? ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50,000 प्रोत्साहनपर जे नियमित परतफेड करतील त्यांना घोषणा केल्या, द्यायचं काम आमच्या सरकारने केलं. गद्दार आहेत, खोके घेतलेत, टिपिकल 30 वाक्य. आता तसं पाहिलं तर गद्दारी केली बोलत असताना शिंदेसाहेब की भाजपला, खरे गद्दार ते आहेत. खरी गद्दारी त्यांनी केली, पक्षाने त्यांच्या केली, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला युतीला लोकांनी निवडून दिलं होतं. जे राज्यातल्या जनतेनं मतदान केलं होतं ते युतीला केलं होतं. सेनेचे उमेदवार असतील तर भाजपला मानणाऱ्या लोकांनी केलं होतं, भाजपचे असतील तर सेनेला मानणाऱ्या लोकांनी भाजपच्या उमेदवार, त्याच्यामुळे युतीचं मतदान होतं. ते तुम्ही सोडून गद्दारी करून तुम्ही काँग्रेसबरोबर हात मिळवणी केलीत, त्याच्यामुळे खरे गद्दार तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि उलट तुम्ही शिंदेसाहेबांनी भाजपला गद्दारांचं सरकार म्हणून त्या ठिकाणी बोलून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करताय, ते लोक बळी पडणार नाहीत असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत मुस्लिम समाज आमच्याकडे जोडला जातो आहे, बरोबर येतो आहे, हे सांगून मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी लांगूल चालन आहे. एक तर हिंदुत्वाचा विसर पडला, बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली, उठाव केला. CAAला विरोध करायचं काय कारण? आपण कोणाचं नागरिकत्व काढून घेत नाही, तर जे हिंदू आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, शरणार्थी आहेत, जैन आहेत, अशा लोकांना आपलं नागरिकत्व देण्याचा विषय आहे. त्याचंही राजकारण त्या ठिकाणी केलं जातं आहे. उलट त्यांचे पिताश्री आदरणीय बाळासाहेबांनी समान नागरिक कायद्याची जाहीरपणे त्या ठिकाणी वाच्यता केलेली आहे. परंतु उद्धवसाहेब काँग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून त्या ठिकाणी सत्ता आणि त्या ठिकाणचं मतांचं राजकारण करण्यात गुंग आहेत असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे. एका दिवसात चार चार पाच पाच सभा घेऊन भावनिक वातावरण करून मोदी साहेबांना देवेंद्रजींना शिव्या देऊन टोमणे मारून द्वेषाचं वक्तव्य करून भाजपला शिव्या घालून निवडणुका जिंकता येत नाहीत.